नमस्कार यूट्यूब फॅमिली तर कशा तुम्ही तर तुम्ही मस्तच असाल मी कविता पाटील पुन्हा एकदा तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे तर आमचं थोडंसं काहीतरी काम चालू आहे घरामध्ये मा त्याच्यामुळे माझे खूप दिवसापासून अधूनमधूनच मी पोस्ट करते आहे व्हिडिओ तर तुम्ही बॅकसाइडला बघू शकतात आमचा गॅस वगैरे पण ह्या हॉलमध्ये आलेला आहे तर पूर्ण घरी अस्ताव्यस्त झालं त्याच्यामुळे व्हिडिओ काढायलासुद्धा जागा नाही आणि तेवढा वेळ पण मिळत नव्हता तर माझ्या अवतारावरून तुम्हाला दिसलंच असेल कदाचित तर माझा अवतार कसा झालेला आहे कारण की आज दिवसभर घरामध्ये आहे तर किचनचं काम सुरू होतं तर अचानकच सुरू केलं कारण की किचन ओटा फार खराब झाला होता तर हे फ्रीज बघा ह्या साईडला आलेलं आहे तर सगळ्या म्हणजे वस्तू ज्या आहेत किचनमधल्या त्या इकडं हॉलमध्ये आलेल्या आहेत तर आता तुम्हाला हॉ आपल्या किचनची जी अवस्था आहे ते ती तुम्हाला दाखवते मी कशी झालेली आहे तर ते बघू शकतात पूर्ण तोडफोड झालेली आहे किचन ओट्याची कारण की खूप खराब झाला होता तो आधीचा तुम्ही पाहिलाच असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये तर आता याला बदलवायचं आहे थोडंसं तर त्याच्यामुळे आहे तर आमचं व्हिडिओचं काम जे आहे तर ते थांबलेलं आहे तर जसं जमेल तसं मी व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन कारण की अजून घरामध्ये खूप सारी दुसरी पण कामं आहेत त्याच्यामुळे मला वेळ भेटत नव्हता तर आता तुम्ही बघू शकता किचनचा हाल आपला इथपर्यंत आलेला आहे तर आता हा किचन ओटा जो आहे ना तर तो छोटा करायचा आहे आधी असा होता एला आकारचा होता तर आता त्याला छोटासा करायचा आहे तर आता या ठिकाणी ही कामं झाल्यानंतरच मी आहे तर व्हिडिओ वगैरे आता करू शकणार आहे तर बघा तुम्ही धूळ कशी झालेली या ठिकाणी फारच धूर झाली अचानकच काम निघालेलं आहे सो त्याच्यामुळे आहे तर मला व्हिडिओला टाईमच मिळत नाही तर म्हटलं आज पोस्ट करूयात जसं जमेल तसं सो तर आता ह्या ठिकाणी ज्या वस्तू आहेत इकडच्या वस्तू तिकडं तिकडच्या वस्तू इकडं झालेल्या आहेत आता हे पूर्ण घराची साफसफाई करावं लागणार एका दिवशी तर बघू आता तेव्हाच मी व्हिडिओ पोस्ट करेन जेव्हा पूर्ण काम होईल तेव्हाच तर ह्या ठिकाणी आहेत आता नेरूला बघते आहे मी कारण की नेरू पण नीरूकडे माझं लक्षच राहत नाही ती कुठंही निघून जाते आहे ह्या कामाच्या गडबडीमध्ये तर बघा हा किचन ओटाचा हा पहिला किचन ओटा होता आपला तर त्याचं आता सगळं काढून वगैरे आहे तर काम झालेलं आहे तर त्याची तोडफोड झालेली आहे तर आता नवीन बसवण्याचं हे हे जे आहे ते हे मार्बल आणलेलं आहे आत्ताच तर बघा आपली नेहरू बाहेर खेळते आता तिला बोलवते मी घरामध्ये कारण आज दिवसभर तिच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून ते आज बाहेरच होती असं म्हटलं तरी चालेल तीला ता 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 तर आता तिला आता घरात घेऊन जाते थोडंसं जेव वगैरे घालते स्वयंपाकाचं आहे तर आमचं हॉलमध्येच राहणार आहे तुम्ही बघितलाच आमचा नवीन किचन कसं आहे ते तर बघा या ठिकाणी आहे तर आई आता संध्याकाळची खिचडी खिचडी वगैरे तयारी करते आहे टाकण्याची तर खूप वेळ झाला होता कारण की घरामध्ये आहे तर सगळी धूळ झाली होती सो त्याच्यामुळे आहे तर आधी साफसफाई करून घेतली हॉलमध्ये पण तर आता खिचडी वगैरेची तयारी चालू आहे तर हा आमचा नवीनच किचन आहे बघू शकतात तुम्ही तर आता काही दिवस असंच राहावं लागणार आहे त्यानंतर बघू तो किचन झाला की कि मग तुम्हाला दाखवते मी नंतर साफसफाई पण राहिला आपली पूर्ण घराची साफसफाई काढावी लागणार आहे असं वाटतं आहे तर हा नवीन किचन आहे कसा वाटला नक्की सांगा तर आता काही दिवस असंच राहणार आहे आमचं रुटीन सो तर आता भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये जेव्हा किचन होईल तेव्हाच बाय बाय